समृद्धी महामार्गावरून सुरू असलेल्या वादात आता राष्ट्रवादी काँग्रेसनं उडी घेतली. याबाबतीत सरकारची चर्चा करायची की संघर्ष करायचा याचा निर्णय 12 जूनला घेणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलं. महामार्गालगतच्या 10 जिल्ह्यातल्या प्रकल्पग्रस्तांची बैठक पवारांनी बोलावली होती. या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. शेतकऱ्यांना मोबदला देताना नव्या भूसंपादन कायद्याची अंमलबजावणी झाली नाही, जमीन घेताना पेसा कायद्याचा भंग झाला, मोजणीला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी बळाचा प्रयोग केल्याच्या तक्रारी आहेत असं त्यांनी म्हटलं आहे. विरोधासाठी विरोध करायचा नाही म्हणून प्रकल्पबाधितांशी चर्चा केली. औरंगाबादमध्ये 12 जूनला प्रकल्पबाधितांची परिषद घेणार असून पुढची भूमिका ठरवू असं यावेळी पवार म्हणाले. संघर्ष समितीचे जे प्रमुख लोक आहेत त्या सगळ्यांना निमंत्रित त्या ठिकाणी करतो आणि त्यांना निमंत्रित करून त्या सगळ्यांचं म्हणणं ऐकून मग त्याच्यावर एकत्रित एक कार्यक्रम तयार करून राज्य सरकारशी बोलायचं का संघ त्यातनं मार्ग निघत असेल तर त्या दृष्टीने काही पावलं टाकायची किंवा राज्य सरकार आपल्या धोरणात बदल करत नसेल तर काही पर्यायी कार्यक्रम घ्यायचा का, या सगळ्या गोष्टीचा विचार त्या ठिकाणी केला जाईल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.